विद्यार्थी सरळ व्याजाची संकल्पना समजावून घेतात. ही सरळ व्याजाची संकल्पना समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समूहातील एक केस स्टडीवर आधारित समस्या देऊन ती समस्या विद्यार्थी सोडवतात. बघा, तुम्हाला जे पैसे असतात त्या पैशांची गरज भासते का? हो. आणि ही गरज तुमची कोण भागवतं बरं? आई बाबा, नातेवाई. तुम्ही दिलेल्या पैशांचं काय करता? आम्ही बचत करतो, खरेदी करते. आता ह्याचनुसार मोठ्या माणसांना सुद्धा काय लागते? गरज लागते पैशांची. मग तुम्ही असा कोणता प्रसंग पाहिला आहे का की मोठ्या माणसांना पैशांची गरज लागलेली आहे? हो, बरोबर. हा, मग कोणत्या प्रसंगाला लागलेली आहे गरज? लग्न कार्यासाठी, घर बांधण्यासाठी. केस स्टडी तयार करण्यापूर्वी मी विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पैशांची गरज का भासते हे शोधण्यास सांगितले. जसे विद्यार्थ्यांचे पालक कोणता व्यवसाय करतात, त्यांना खरंच पैशाची गरज कोणत्या कारणासाठी लागते हे विचारले. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्या पालकांशी चर्चा केली आणि त्यामुळे मला ही केस स्टडी तयार करण्यास मदत झाली. घर बांधण्यासाठी, शेतीच्या कामासाठी, त्यानंतर आहे गाडी घेण्यासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी आपल्याला काय लागते? पैशांची गरज लागते. अशीच समस्या तुम्हाला मी देणार आहे आणि ही समस्या तुम्ही काय करायचं आहे, दोघा दोघा म्हणून चर्चा करून ही समस्येवर चर्चा केल्यानंतर त्या चर्चेमध्ये जी उत्तरं येतील ती तुम्ही तिकडे लिहायची आहेत. वर्कशीटचे दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये समस्या दिलेली आहे आणि दुसऱ्या भागामध्ये त्या समस्येवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. किती रक्कम देणार? तुम्ही दोघा म्हणून हे प्रश्न वाचले, त्याच्यावर चर्चा केली, बरोबर. तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, बरोबर. आता तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं, तुमच्या ह्या प्रश्नांच्या खाली जागा दिलेली आहे, हां, त्या प्रश्नांची उत्तरं त्या जागेमध्ये तुम्हाला आता लिहायची आहेत. सामान्यपणे सरळ व्याजाची संकल्पना मुद्दल, मुदत, दर या व्यावहारिक शब्दांचा वापर करून शिकवले जाते. परंतु मी वापरलेल्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या समूहातील शब्दांचा वापर करून सरळ व्याजाची संकल्पना विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत होते. आता मी एक एक प्रश्न वाचणार आहे आणि तुमची जी उत्तरं आहेत ती आपण आता फळ्यावर लिहिणार आहोत. आता आपण बघणार आहोत नंदूला कोणते प्रश्न पडलेले आहेत. हा, नंदू शेतकऱ्याला किती रक्कम देणार आहे? 50,000. नंदूने शेतकऱ्याकडून ही जी जास्तीची रक्कम आहे ती परत घ्यायला हवी का? हो. ठीक आहे, मग जर हो असेल तर किती रक्कम घ्यायला हवी? 4,000. 4,000. 7,000. नंदूने दिलेली रक्कम आणि ठरवलेली रक्कम म्हणजे जास्तीची रक्कम शेतकऱ्याने किती काळाने परत करावी? की तुम्ही तिकडे शेतकरी असाल तर किती महिन्यात व किती काळाने पैसे परत कराल? 9 महिन्यात किंवा 1 वर्षात पैसे वापस कराल. आता पुढे बघणार आहोत की तुम्ही शेतकरी आहात आणि अधिकचे पैसे किती द्याल? 5,000. म्हणजे तुम्ही ही रक्कम त्यांना अधिकची देणार आहात. आता ही रक्कम तुम्ही अधिक का देणार? कारण की आपले शेतकरी आपल्याला कोण पैसे देणार नव्हतं, त्याचे वर्ष त्यांनी दिलं म्हणून आपले त्याला पैसे दे. एकाने रक्कम दिलेली आहे आणि एकाने रक्कम घेतलेली आहे. जास्तीचे पैसे देणारा कोण आहे? शेतकरी. आणि जास्तीचे पैसे घेणारा कोण आहे? नंदू. आता आपण पुढे बघणार आहोत की हे जे तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यांना आपण वेगळे शब्द कसे वापरतो. जे आपल्याला व्यावहारिक भाषेमध्ये वापरायचे असतात ते शब्द आता आपण पाहणार आहोत. मग ह्या 50,000 आपण काय म्हणणार? मुद्दल. आता हे पैसे कसे दिले होते? उधार. उसने. अधिकची रक्कमेला तुम्ही कोणता शब्द वापराल? व्याज.
मोबदला. पुढे आपण क्वेश्चन, आपला प्रश्न असा होता की 2 महिने, 6 महिने, 5 वर्ष, टप्प्याटप्प्याने किंवा एकदाच, बरोबर? मग हे काय झालं? मुदत. ह्या मुद्द्यामध्ये काय झालेलं आहे बघा, इथे 3,000, इथे 20,000, इथे 2,000, इथे 9,000, इथे 4,000. म्हणजे प्रत्येकाची मुद्दल, अधिकची जी द्यायची असते, ती अधिकची मुद्दल जी आहे ती कशी आहे? वेगळी वेगळी आहे. का वेगळी झाली असेल बरं? कारण हा जो दर आहे, हा दर हा ठरवलेला नाही. ही मुद्दल म्हणजे ही तुमची रक्कम येणार 50,000 आहे, त्याच्या गुणिले मुदत. मुदत म्हणजे काय येणार? काय? एक वर्ष, 2 वर्ष जे आहेत तो, आणि दर. दर म्हणजे 5%, 10%, 8%, त्यावेळेला त्या बँकेने जो ठरवलेला असेल तो दर, भागिले 100. हा दर जो असतो प्रत्येकी 100 रुपयावर ठरलेला असतो. ह्याच्यावरून आपल्याला काय बघायचं आहे? तर सरळ व्याज.